नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील गणित विषयातील समीकरणे हा घटक अभ्यासणार आहोत। समीकरण म्हणजे काय, समीकरण सोडवायचं कसं हे आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। समीकरण कशाला म्हणतात ते आपण पुढील संवादामधून समजून घेऊयात। चला चर्चा करूया। शिक्षक म्हणतात, कोणत्या दोन संख्या आणि गणिती क्रिया वापरून उत्तर 15 येते हे शोधा। मग शर्वरी सांगते, 5 × 3 केले की उत्तर 15 मिळते आणि 45ला 3 ने भागले तरीही उत्तर 15 मिळते। शुभंकर सांगतो, 17 − 2 केले तरी उत्तर 15 येते आणि 10 × 5 मिळवले तरीही उत्तर 15 येते। शिक्षक म्हणतात, शाब्बास, म्हणजे 5 × 3 किंवा 17 − 2 या दोन्ही क्रियांनी एकच उत्तर मिळते। हेच आपण 5 × 3 = 17 − 2 असे लिहितो। गणिती भाषेत बरोबर हे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवतो। अशा समानतेला समीकरण असे म्हणतात। शर्वरी म्हणते, आपण 17 − 2 = 5 × 3 असे समीकरण लिहू शकतो का। शिक्षक म्हणतात, हो, तेही समीकरण बरोबर आहे। समीकरणाच्या बाजूंची अदलाबदल करून नवे समीकरण लिहिले तर तेही बरोबर म्हणजेच संतुलित असते। डाव्या बाजूचे उत्तर आणि उजव्या बाजूचे उत्तर हे बरोबर चिन्हांनी आपण दाखवतो आणि बरोबर चिन्हांनी असे दाखवलेले जे उत्तर असते किंवा गणिती क्रिया असतात याला समानता असं म्हणतात आणि समानतेलाच समीकरण असं सुद्धा म्हटलं जातं। जाणून घेऊया, तराजूच्या दोन्ही बाजूला वजन समान असेल तर तो संतुलित राहतो। असा संतुलित वजन काटा हा समीकरणासारखा असतो। व्यावहारिक उदाहरणामध्ये वजन काटा हे समीकरणाचे उत्तम उदाहरण आहे। ज्यावेळी वजन काटा समान म्हणजेच संतुलित असतो, बरोबर असतो, त्यावेळी दोन्हीही बाजूंना म्हणजेच डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूचे वजन एकसारखे असते आणि हे समीकरणासारखेच आहे। म्हणजे समीकरणामध्ये सुद्धा डाव्या बाजूचे उत्तर येणारी संख्या आणि उजव्या बाजूचे उत्तर येणारी संख्या ही एक समानच असते। जाणून घेऊया समीकरणाची उकल म्हणजे काय। वरील चित्रात शाळा व घर यातील अंतर 300 मीटर दिसत आहे। त्याच सरळ रस्त्यावर शाळा व घर यांच्यामध्ये दुकान आहे। दुकान व घर यातील अंतर 190 मीटर आहे, तर शाळा व दुकान यातील अंतर किती। संख्येसाठी अक्षराचा वापर। शाळा, दुकान आणि घर, आपल्याला या ठिकाणी शाळा आणि दुकान यामधील अंतर काढायचं आहे, त्यामुळे तेथे आपण एक्स मीटर असं मानलेलं आहे आणि दुकान आणि घर यातील अंतर आहे 190 मीटर। शिक्षक सांगतात, आपण दिलेली माहिती वरील चित्रात कशी दाखवली आहे ते पहा। सुजाता म्हणते, सर, दुकान व शाळा यातील अंतर एक्स ने का दाखवले आहे। शिक्षक सांगतात, ते अंतर संख्येऐवजी एक्स मीटर आहे असे मानले आहे, ते अंतर शोधायचे आहे, सध्या एक्स या अक्षराने ते दाखवले आहे। समीर म्हणतो, म्हणजे एक्स व 190 यांची बेरीज 300 होईल। शिक्षक म्हणतात, बरोबर, ही माहिती समीकरणाच्या रूपामध्ये लिहूया। ध्यानात ठेवा की एक्स ही संख्या आहे पण अजून एक्सची किंमत समजलेली नाही, म्हणून मग x + 190 = 300 येथे एक्सची किंमत किती येईल। शबानाने एक्ससाठी वेगवेगळ्या संख्या वापरून पाहिल्या। शबानाने हे गणित सोडवण्यासाठी किंवा समीकरण सोडवण्यासाठी वेगवेगळ्या संख्या वापरून पाहिल्या, म्हणजेच एक्सची किंमत वेगवेगळी मांडून पाहिली। प्रथम एक्सची किंमत 70 मानली तेव्हा डावी बाजू 70 + 190 = 260 झाली, ती उजव्या बाजूपेक्षा लहान आहे। मग एक्ससाठी 150 ही संख्या घेतली तेव्हा डावी बाजू 150 + 190 = 340 झाली, ही बाजू किंवा ही संख्या उजव्या बाजूपेक्षा मोठी झाली। नंतर एक्सची किंमत 110 मानली तेव्हा डावी बाजू उजव्या बाजू एवढी झाली व समीकरण संतुलित राहिले। यावरून एक्सची किंमत किंवा दुकान व शाळा यातील अंतर 110 मीटर आहे असे समजले। समीकरणात कधी कधी
एखाद्या संख्येसाठी अक्षर वापरले जाते. समीकरण संतुलित राहील अशी त्या अक्षराची किंमत शोधायची असते. अशा अक्षराला चल असे म्हणतात. चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहते त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात. समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणातील चलाची किंमत काढणे म्हणजेच त्याची उकल शोधणे होय. वरील उदाहरणात x अधिक 190 बरोबर 300 या समीकरणाची उकल आहे 110. जाणून घेऊया समीकरण सोडवणे. शिक्षक सांगतात एका पेरूचे वजन किती बोराने इतके आहे हे कसे शोधणार. जॉन म्हणतो तराजूच्या प्रत्येक पारड्यातून 3 बोरे काढल्यास तराजू संतुलित राहील व एका पेरूचे वजन 4 बोरान इतके किंवा 4 बोरांच्या वजना इतके आहे हे समजेल. शिक्षक म्हणतात शाबास, क्रिया बरोबर ओळखली. एका चलाचे समीकरण सोडवून उकल करताना आपण दोन्ही बाजूंवर समान क्रिया करून संतुलित समीकरणे मिळवतो. कारण पहिले समीकरण संतुलित असेल तर अशा क्रियेतून मिळणारे नवे समीकरणही संतुलित असते. अखेर समीकरण सोपे होत जाते व चलाची किंमत म्हणजेच समीकरणाची उकल मिळते. x अधिक 3 बरोबर 7 म्हणून x अधिक 3 वजा 3 बरोबर 7 वजा 3 दोन्ही बाजूंतून 3 वजा केले म्हणून मग उत्तर आले x अधिक 0 बरोबर 4 म्हणजेच x बरोबर 4. आपण आधी पाहिलेल्या समीकरणाचा पुन्हा विचार करू. x अधिक 190 बरोबर 300 म्हणून x अधिक 190 वजा 190 बरोबर 300 वजा 190 दोन्ही बाजूंमधून 190 वजा केलेले आहे म्हणून x अधिक 0 बरोबर 110 आणि x बरोबर 110. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, x मध्ये जी संख्या मिळवलेली आहे तीच संख्या दोन्ही बाजूतून वजा केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. असे केल्यानंतर दोन्ही बाजूकडील येणारे उत्तर हे एक समान असणार आहे म्हणजेच समीकरण संतुलित होणार आहे. पहिले समीकरण हे x अधिक 3 बरोबर 7 होते म्हणून x मध्ये 3 मिळवायचे असल्यामुळे त्यातून आपण 3 वजा केले आणि तेवढेच 3 दुसऱ्या बाजूकडून म्हणजेच 7 मधून सुद्धा वजा केलेले दिसते. तसेच दुसऱ्या समीकरणामध्ये x अधिक 190 केलेले होते म्हणून त्यातून 190 वजा केले तसेच 300 मधून सुद्धा 190 वजा केले. त्यामुळे दोन्हीकडून होणारे उत्तर हे बरोबर असणार आहे आणि x ची किंमत आपल्याला मिळणार आहे. समीकरणाची उकल शोधताना अंदाजे अनेक किमती तपासण्याऐवजी अशी सोपी व अचूक पद्धत वापरावी. त्यामुळे चलाची किंमत मिळते म्हणजेच समीकरणाची उकल मिळते. समीकरणाचा उपयोग करून काही उदाहरणे सोडवूयात. उदाहरण क्रमांक 1. दिलजीतचे 4 वर्षापूर्वींचे वय 8 वर्षे होते, त्यावरून त्याचे आजचे वय किती. दिलजीतचे आजचे वय ए वर्षे मानूया. दिलेली माहिती ए च्या भाषेत लिहू म्हणजेच ए वजा 4 बरोबर 8. कारण या ठिकाणी 4 वर्षांपूर्वींचे त्याचे वय 8 वर्षे दिलेले आहे म्हणून ए मधून 4 वजा केल्यानंतर 8 हे उत्तर येत आहे. म्हणून मग ए वजा 4 अधिक 4 बरोबर 8 अधिक 4 दोन्ही बाजूंमध्ये 4 मिळवले. कारण या ठिकाणी ए मधून आपल्याला 4 वजा करायचे आहे म्हणून 4 अधिक केले आणि 8 मध्ये सुद्धा 4 अधिक केले म्हणजेच मिळवले. म्हणून मग ए अधिक 0 कारण वजा 4 मधून अधिक 4 गेल्यानंतर 0 येते आणि बरोबर 8 मधून 4 मिळवल्यानंतर 12 हे उत्तर आले. म्हणून ए बरोबर 12 म्हणून दिलजीतचे आजचे वय 12 वर्षे आहे. उदाहरण क्रमांक 2 पाहूया. जस्मिनकडे काही रुपये होते, तिच्या आईने तिला 7 रुपये दिल्यावर तिच्याकडे 10 रुपये झाले, तर आधी तिच्याकडे किती रुपये होते. जस्मिनजवळ आधी y रुपये होते असे मानूया म्हणून y अधिक 7 बरोबर 10 म्हणून y अधिक 7 वजा 7 बरोबर 10 वजा 7 दोन्ही बाजूतून 7 वजा करू. कारण या ठिकाणी आपले समीकरण आहे y अधिक 7 म्हणून आपण त्यातून वजा 7 केले आणि 10 मधून सुद्धा वजा 7 केले. म्हणून y अधिक 0 बरोबर 3 म्हणजेच अधिक 7 मधून वजा 7 गेल्यानंतर 0 राहिले आणि 10 मधून 7 वजा केल्यानंतर 3 राहिले.
म्हणून वाय बरोबर 3 म्हणजे जस्मीनजवळ आधी 3 रुपये होते. पुढील उदाहरण पाहूयात. उदाहरण आहे, एका पेढ्याच्या बॉक्समध्ये काही पेढे आहेत. प्रत्येकाला 2 पेढे याप्रमाणे वाटल्यास ते 20 मुलांना पुरतात. तर बॉक्समध्ये एकूण पेढे किती? एकूण पेढ्यांची संख्या पी मानूया. पी अंश छेद 2 बरोबर 20 म्हणजेच पीला 2 ने भागल्यानंतर 20 उत्तर येते. म्हणून पी अंश छेद 2 गुणिले 2 बरोबर 20 गुणिले 2 दोन्ही बाजूंना 2 ने गुणले. पी बरोबर 40. या ठिकाणी पीला 2 ने भागले होते, त्याला आपण 2 ने गुणल्यामुळे या ठिकाणी 2 ही संख्या गेलेली आहे आणि शिल्लक राहिलेली आहे पी. आणि 20 गुणिले 2 याचे उत्तर आलेले आहे 40. म्हणून बॉक्समध्ये एकूण पेढे होते 40. पुढील उदाहरण, 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे. एका चॉकलेटची किंमत किती? एका चॉकलेटची किंमत के मानूया. 5K बरोबर 25 म्हणजेच 5 गुणिले के बरोबर 25. म्हणून मग 5K ला 5 ने भागले म्हणजेच 5 अंश छेद 5 बरोबर 25 अंश छेद 5 दोन्ही बाजूंना 5 ने भागले. म्हणून 1K बरोबर 5 म्हणजेच के बरोबर 5. म्हणून एका चॉकलेटची किंमत 5 रुपये आहे. मला हे समजले. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण संतुलित राहते. संतुलित समीकरणांवर खालीलपैकी कोणतीही क्रिया केली तर मिळणारे समीकरण संतुलित असते. दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे, दोन्ही बाजूंमधून समान संख्या वजा करणे, दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे, दोन्ही बाजूंना शून्येतर समान संख्येने भागणे, दोन्ही बाजूंची अदलाबदल करणे, या सर्व क्रिया करून आपण समीकरण संतुलित करू शकतो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील गणित विषयातील समीकरणे हा घटक अभ्यासला. धन्यवाद.